मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि पूर्णपणे पाठिंबा आमचा आहे, याबाबतीत कुठलीही शंका नाही. नियमात बसून कायदेशीर टिकणारं आरक्षण हे मिळावं यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. माननीय मुख्यमंत्री आणि सर्व सरकार या सगळ्या विषयावर गांभीर्याने विचार करून कुठल्याही प्रकारे आपण एखादा निर्णय घेतला आणि तो कोर्टात चॅलेंज व्हावा असं न करता टिकणारं आरक्षण हे मिळावं ही मराठा समाजाची भावना आहे आणि त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. मनोज जरांगे असतील इतर किंवा इतर कुणी व्यक्ती असेल जो या समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभारतो त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा आहे, याबाबतीत कुठली शंका नाही. पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकारने जे काही पावलं उचलायची आहेत सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून ते उचलतील आणि केंद्राला जो काही प्रतिसाद द्यायचा असेल तो केंद्र देईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या कक्षेमध्ये केंद्र किंवा राज्य हे दोन्हीही त्या सगळ्या अटी शर्तीला बांधील राहून कसं ते सगळं नियमात बसेल हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. कारण की हे दोन वेगळे विषय आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एका बाजूला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल त्याला 5-bench judgment असेल की कसं हे आरक्षण एका विशिष्ट टक्क्याच्या पुढं न जाऊन देणे असं जो काही निकाल आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने यावर मीडियासमोर येऊन भाष्य करणं किंबहुना त्याच्याहून गैरसमज निर्माण होण्यापेक्षा सगळ्या समाजाला जे जे आज आंदोलन करत आहेत त्या सगळ्यांना आरक्षण देण्यासाठी जे काही नियमात असेल ते शासन करेल आणि सगळ्या समाजाला आमचा पाठिंबा आहे. सगळ्यांच्या भावनेशी जुडलेला मुद्दा आहे मराठा आरक्षण. नेमकी तोच मुद्दा जरगे पाटलांनी हातामध्ये घेतला. याला हा काय मुद्दा भावनिक करूनही चालत नाही, कारण आपल्याला कल्पना आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे जे निर्णय सरकार करतंय ते कुठेतरी न्यायालयामध्ये टिकणं, न्यायालयाची त्याला मान्यता असणं किंवा घटनेमध्ये मग घटने सर्वोच्च न्यायालयाने जी 51% कॅप घातलेली आहे ती ओलांडता येत नाही. त्यांचा आग्रह ओबीसीमध्ये घ्यावं, कारण मराठा आरक्षणाचे ज्यावेळी मोर्चे सुरू झाले राज्यभरामध्ये जी मागणी आली की अन्य कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ती भूमिका आमची कायम आहे. आपण काही त्यांची पहिली जी मागणी होती कोणबीचे दाखले द्या, कारण निजाम स्टेट हे आपल्या नंतर स्वातंत्र्य मिळालं. आता निजाम स्टेटमध्ये जाऊन तेलंगणा आमच्या अधिकारी जाऊन आले, महसूल खात्याचे हैदराबादला जाऊन आले, जुने रेकॉर्ड आम्ही सगळे उपलब्ध करतोय. जालना जिल्ह्यामध्ये तर 4-5 गावातच नोंदी सापडल्या सुरुवातीला. अधिकारी जसं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी संपूर्ण विदर्भामध्ये एक मोहीम चालवली आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात कुणबी दाखल लोकांनी मिळाले, त्यामुळे तिथे लोकांची मागणीच नाही आहे, ऑलरेडी त्यांना सवलती मिळते. परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मला वाटतं आपण ज्या अन्य समाजामध्ये आरक्षण मागतोय त्याच्यामध्ये आणखीन आपण संघर्षच वाढवतो. कायद्याच्या चौकडीत टिकेल अशा प्रकारचं मराठा समाज आरक्षण दिलं पाहिजे. आता जे जी मंडळीसाठी प्रयत्न करताय, जरंगेवाडी प्रयत्न करताय, अन्य बरेच अनेक लोक प्रयत्न करताय, निश्चितपणे या प्रयत्नाला निश्चित कुठेतरी यश मिळेल असा विश्वास वाटतो.